नमस्कार मंडळी, दिवस भाग्याचा विशेष कार्यक्रमामध्ये मी सिद्धेश गुरुजी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सूर्य सिद्धांत देशपांडे पंचांगानुसार आज वार गुरुवार दिनांक 20 जून 2019 भारतीय सौर दिनांक 30 शके 1941 शालिवाहन शके 1941 विकारी नाम संवत्सर उत्तरायण ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मास कृष्ण पक्ष तृतीया असणार आहे. नंतर दुपारनंतर चतुर्थी तिथीचा प्रारंभ होणार आहे. त्याचप्रमाणे नक्षत्र जे असेल उत्तर आषाढा दिवस नक्षत्र असेल. नंतर श्रवण नक्षत्र लागणार आहे. ऐंद्र योग हा दिवसभर असणार आहे. भद्राकरण सकाळी असणार आहे. नंतर बवकरण असणार आहे. सकाळच्या वेळेमध्ये जर काही महत्वाचं काम करायचं असेल तर ते करू नका. ते निषिद्ध सांगितलं आहे, वर्ज्य सांगितलं आहे, कारण का भद्राकरण आहे. चंद्रराज जे असणार आहे ती मकर असणार आहे. सूर्यराज मिथुन असणार आहे. तर गुरु महाराज हे वृश्चिक राशीमध्ये असणार आहेत. आजचं दिने विशेष म्हणजे असं असणार आहे की भद्रा जे आहे कर्ण ते दुपारी 15 म्हणजे 48 दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे कुठलंही काम 3 च्या अगोदर करायचं नाही, आपल्याला 3 नंतर करायचं आहे. संकष्टी चतुर्थीचं व्रत असणार आहे. संकष्टी चतुर्थी असल्यामुळे रात्री 9:52 चंद्रोदय असणार आहे. चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्यदान करायचं आहे. चंद्रोदय झाल्यानंतर संकष्टी व्रताचा उपवास जर का कोणी केला असेल तर तो सोडायचा आहे. त्यावेळेस गणपतीचं जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे. गम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. गणपती स्तोत्राचे पाठ करायचे आहेत. गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे दत्त महाराजांना सुद्धा आज पेढ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. गुरुवार असल्यामुळे सत्पात्री व्यक्ती जर का कोणी असेल तर तिला सुवर्ण म्हणजे थोडक्यात सोनं दान द्यायला सांगितलेलं आहे. तसंच बाहेर पडताना महत्वाच्या कामाला जर आपण बाहेर पडणार असाल, यात्रेला बाहेर पडणार असाल तर दही प्राशन करून आज बाहेर पडायचं. मेष राशी, मेष राशींच्या मंडळींना आज आपला प्रवास लाभदायक ठरणार आहे, सुखद असणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आपल्या कार्यामध्ये नवीन नवीन संधी आपल्याला चालून येतील. शत्रूंचा पराजय होईल. जोडीदारांचं सहकार्य लाभेल. रेंगाळलेली कामं आज प्राधान्याने पूर्ण कराल. आपल्या जर का काही इच्छा पूर्ण राहिल्या असतील तर त्या ताबडतोब इच्छा पूर्ण होतील. वृषभ राशी, वृषभ राशींच्या मंडळींना कामात विघ्न येतील पण कामं पूर्ण होतील. थोडासा वेळ लागेल पण कामं पूर्ण होणार आहेत. जागेत एखादा बदल घडेल. घरामध्ये कामाच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी काही बदल होतील. काही सकारात्मक असतील, काही नकारात्मक असतील. मन अस्थिर राहील. प्रवासामध्ये अडचणी येतील. मन अशांत राहील. मंडळी आपण कुठेही घाबरून जाऊ नका, डळमळून जाऊ नका. आज संकष्ट चतुर्थी आहे, त्यामुळे गणपतीची आराधना करा. गणपतीला दुर्वा व्हा, गणपतीला लाल फूल व्हा, म्हणजे आपल्या मनाची अस्थिरता कमी होईल, तीव्रता कमी होईल. मिथुन राशी, मिथुन राशींच्या मंडळींचा कार्यक्षेत्र आज विस्तार पावणार आहे. विशिष्ट लोकांशी संपर्क येणार आहे. प्रवासाचा लाभ होणार आहे. प्रगतीच्या काही बातम्या असतील, त्या वार्ता असतील तर त्या आपल्याला समजणार आहेत. शत्रू जे असतील ते निष्प्रभ होणार आहेत. ज्या कामासाठी आपण आज बाहेर पडणार आहात, ज्याच्यात प्रयत्न करणार आहात, त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कर्करास, कर्कराशींच्या मंडळींचा जीवनात चढ उतार येणार आहेत. बाधा आली तर तरी ती बाधा तुम्ही निर्माण करणार आहात. धनलाभ होणार आहे. आजच्या कामावरती उद्याचे भविष्य ठरणार आहे. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय करा, विचारपूर्वक निर्णय घ्या. भाऊ बहीण सहकारी ज्येष्ठ मंडळी यांचं सहकार्य आज आपल्याला लाभणार आहे. सिंहास, सिंह राशीच्या मंडळींना आज सकारात्मक विचार मनामध्ये येतील, ज्यामुळे आपल्याला कार्यक्षेत्रामध्ये आपल्या कामामध्ये यश मिळेल. शत्रू असतील ते पराजित होतील. मित्र नातेवाईक यांच्या सहकार्याने आपल्याला सकारात्मक स्थिती प्राप्त होईल. आजचा पूर्ण दिवस हा आपला उत्साह वर्धक असणार आहे. कन्यारास, कन्या राशीच्या मंडळींना प्रवासात काही असुविधांना सामोरं जावं लागेल. वाहन चालवताना काळजी घ्या. कुठेही लायसन्स शिवाय वाहन चालवू का, PUC शिवाय वाहन चालवू नका. कुठेतरी धोका उत्पन्न होण्याचे संकेत आज आपल्याला आलेले आहेत. आपल्या काही वस्तूसुद्धा हरवण्याचे संकेत आज दिसत आहेत. विशेष काळजी घ्या. प्रिय वस्तूंचं नुकसान होईल त्याच्याकडे काळजी घ्या. कुठलंही नुकसान होऊ नये म्हणून जास्तीत जास्त काळजी घ्या. कठीण परिश्रमाने आजचा दिवस आपल्याला ऊर्जित करायचा आहे, हे पूर्णपणे लक्षात ठेवा. Thank you.
ऋतू राशींच्या मंडळींना आज काही छोटासा प्रवास घडेल. मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्या सहकार्याने आज लाभाची स्थिती निर्माण होईल. वडीलधारी मंडळी असतील, आपली ज्येष्ठ मंडळी असतील, अधिकारी व्यक्ती मंडळी असतील, तसेच साधुसंत असतील, यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. आपल्या गुरूंचा सहवास सुद्धा लाभायची शक्यता आहे, ज्यामुळे आपला भाग्योदय होईल. जोडीदाराच आपल्या पती असेल तर तिला पत्नीचं, पत्नी असेल तर तिला पतीचा लाभ होईल. प्रिय कर प्रिय जे असतील त्यांची विशेष आपली भेट होईल आणि दिवस आनंदित राहील आपला. वृश्चिक राशीच्या मंडळींना आज परदेशातून एखादी बातमी कळेल, परगावून एखादी बातमी कळेल, शुभवार्ता समजतील, मान सन्मानात वृद्धी होईल, व्यस्तता वाढेल, नवीन संधी प्राप्त होतील, नवनवीन लोकांचा परिचय होईल, वैवाहिक जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतील. आलेली संधी गमावू नका, जी संधी चालून येईल त्याचा जास्तीत जास्त सदुपयोग करा. धनुराशींच्या मंडळींना आज प्रेमामध्ये निराशी होईल, थोडीशी भविष्य चिंता होईल, संघर्ष करावा लागेल, नाहक धावपळ सुद्धा होईल, मनाची द्विधा मनस्थिती होईल, महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये थोडस डळमळायला होईल, मागे पुढे होईल. पण मंडळी चिंता करू नका, गणपतीची पूजा करा, गणपतीला लाल वस्त्र दान द्या, गणपतीला लाल वस्त्र अर्पण करा, जेणेकरून आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. मकर राशींच्या मंडळींनी आज वादविवादापासून दूर राहायचंय. अधिक काम अधिक लाभ असं फळ आहे, त्यामुळे मनात निराशा उत्पन्न होण्याची शक्यता आहे. कुठलीही निराशा उत्पन्न होऊ देऊ नका, जितकं काम करा तितकं फळ मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या, जोखमीचं काम शक्यतो टाळा. कुंभ राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होईल, योजलेली कामं पूर्ण होतील. एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याची भेट घ्यायची असेल, एखाद्या नेत्याची भेट घ्यायची असेल तर आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. अचानक लाभ होईल आपल्याला, कुठून तरी काहीतरी बातमी कळेल, कुठून तरी कोणतरी पैसे आणून देईल. एखादे आपण लॉटरीचं तिकीट जर का काढलं असेल त्यात सुद्धा आपल्याला धनप्राप्तीचे योग संभवत आहेत. यशस्वीरित्या आपलं पूर्व नियोजित काम सुद्धा पूर्ण होण्याचे आजचे ग्रहमान आहे. मीन राशींच्या मंडळींना शुभ अशुभ असा संमिश्र फलप्राप्तीचा दिवस आहे. जी काही फळं मिळतील ती काही शुभ असतील, काही अशुभ असतील, दिवस यथातथित असेल. संघर्षाचा अंत जो असेल तो सुखद असेल. विरोधकांचं षडयंत्र जरी असलं तरी ते काहीही कामी येणार नाही, उलट ते पूर्णपणे पराजित होतील. कार्यक्षेत्रामध्ये आपला प्रभाव जास्तीत जास्त राहील. सायंकाळनंतर आपण पुष्कर भोजनासाठी बाहेर पडाल असा आपल्या मनाचा कल असणार आहे. तर मंडळी आज आपण 12 राशींचं भविष्य पाहिलं. दिवस भाग्याचा या कार्यक्रमातून आपल्याला हे मार्गदर्शन मिळते, जास्तीत जास्त त्याचा वापर करून घ्या, जास्तीत जास्त त्याचा सदुपयोग करा, जेणेकरून आपला दिवस आनंदात होईल. मी सिद्धेश गुरुजी आपल्या सर्वांना निरोप देतो. आपला दिवस आनंदाचा जावो, मन प्रसन्न राहो, शुभम भवतु.